सोलापुरात दोन देशमुखांनी पाडलेले खड्डे राष्ट्रवादी बुजवते आहे असं म्हणत महेश कोठे यांनी सत्ताधारी भाजपवरती टीका केली आहे। प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरात खड्डे बुजवा अभियान राबवण्यात येत आहे। सोलापूर शहरामध्ये महापालिकेच्या अखत्यारीत येणारे अंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजाव अभियान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहराच्या वतीने सुरू करण्यात आले आहे। राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा विद्या लोलगे यांनी या अभियानातून पुढाकार घेतला असून शहरात या अभियानाचे उद्घाटन शनिवारी दुपारी नवीन RTO कार्यालय परिसरातील मुख्य रस्त्यावर झाले। उद्घाटन प्रसंगी माजी महापौर महेश कोठे, शहराध्यक्ष भारत जाधव, शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी उपमहापौर दिलीप कोले, महिला अध्यक्ष तथा नगरसेविका सुनीता रोटे, युवक अध्यक्ष जुबेर बागवान, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे सुहास कदम, माजी नगरसेविका सुनंदा साळुंखे, युवकचे प्रशांत बाबर, प्रांतिक सदस्य महेश निकंबे, महिला आघाडीच्या मनीषा नलावडे, उपाध्यक्ष राम साठे, सेवादल अध्यक्ष चंद्रकांत पवार, विजय बाहेती, कुयुम शेख, बंडू शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। महेश कोठे म्हणाले, भारतीय जनता पार्टीने 4.5 वर्षात सोलापूर महानगरपालिकेत एक हाती सत्ता भोगली, मात्र शहराचा विकास किती झाला त्यांनी दाखवून द्यावं। त्यांचे नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर झाल्याने भ्रष्टाचार वाढलाय। पाहिलं तर सर्वत्र खड्डेच खड्डे पाडले आहेत। दोन देशमुख मंत्री असतानाही शहराची अवस्था विकासाऐवजी फकास झाली। अशा या नाकर्ते भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या महापालिका निवडणुकीत घरी बसवा, त्यासाठी वेळप्रसंगी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवू। 5 वर्षामध्ये लोकांनी भाजपवर विश्वास ठेवून त्यांना सत्ता दिली, परंतु त्यांचा विश्वासघात करण्याचं काम भाजप पक्षाने केलं हे आपण सगळेजण पाहताय। दररोज पाणी देतो म्हणणारे आज 5 दिवसावर पाणी आणून ठेवलं आहे। भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे। त्यांचेच नगरसेवक सगळे कॉन्ट्रॅक्टर झाल्यामुळं कामाचा दर्जा एकदम निकृष्ट झालेला आहे। असे अनेक गोष्टी जर आपण बघितल्या तर या भाजपला सत्ता देऊन लोक आज पसतावत आहेत। बजेट नाही, स्टँडिंग कमिटी चेअरमन नाही, 2 फॉर्मेशन नाही, 2 सदस्य नाही, 2 चेअरमन नाही, आणि त्यामुळं लोकांना कुठल्या वाडात कुठला झोन कुठल्या वाडात येतो हे सुद्धा आज माहिती नाही। आणि त्यामुळं तक्रार करायला गेलं तर हे आमच्याकडे येत नाही, ते तुमच्याकडे येत नाही, अशा पद्धतीचे उत्तरं नागरिकांना मिळत असतात। झोन झाला असेल तर कमीत कमी झोनला जाऊन नागरिक स्वतः काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेत होते, पण त्याच्यापासून सुद्धा आज नागरिक वंचित आहेत। आणि त्यामुळं आज आपण पाहतोय कुठल्याही बाबतीत भाजप या ठिकाणी यशस्वी झाले नाही। स्मार्ट सिटीच्या नावाने एवढा मोठा हे झाला, परंतु प्रत्यक्षात सोलापूर सिटी स्मार्ट झाली का याचं आता लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, आणि अशा फसव्या लोकांना घरात बसवण्याची गरज आहे। विद्या लोलगे म्हणाल्या, शहरात सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय। खड्ड्यामध्ये पडल्याने अपघात वाढले, दुर्घटना वाढल्या, मणक्याचे आजार वाढले, मात्र पालिका प्रशासन या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे। त्याचा विचार करून आम्ही खड्डे बुजाव अभियान हाती घेतलंय। प्रत्येक प्रभागात हे अभियान राबवणार असून नागरिकांनी आमच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा असं आवाहन यावेळी लोलगे यांनी केलंय। खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। सामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये खूप मोठी तफावत दिसून येत आहे। सामान्य नागरिकांना रोज जाता येताना 2 व्हीलर, सायकल, बाईक चालताना खड्ड्यामध्ये पडल्याने बरेच ॲक्सिडेंट, दुर्घटना वाढत आहेत। तसेच प्रत्येकाला मणक्याचे आजार सुरू झालेले आहेत, त्यामुळे अस्थिरोग तज्ज्ञाकडे लोकांचा भरपूर वर्दळ वाढलेली आहे। आणि या सर्वस्व या घटनेला फक्त आणि फक्त महापालिका जबाबदार आहे। महापालिकेचा कारभार सुधारण्यासाठी प्रायोगिक तत्वावरती आम्ही आजपासून खड्डे बुजवा अभियान राष्ट्रवादीतर्फे सुरू करत आहोत, आणि त्यासाठी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, महिला अध्यक्ष सुनीताताई रोटे, पश्चिम विद्यार्थी अध्यक्ष सुहास कदम आणि सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहोत। आजपासून आम्ही शहरात, उद्याचा दिवस आम्ही आनंद चतुर्दशीचा सोडला तर सोमवारपासून प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही हे अभियान चालू करणार आहोत। नागरिकांना आमचे काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचे नंबर आम्ही देणार आहोत, त्यांना नागरिकांनी संपर्क साधावा, आणि जिथे जिथे असे खड्डे, मेजर खड्डे जिथे दिसून येतील तिथे आम्ही सर्वस्वी, लहान खड्डे असतील तर आम्ही आमच्या स्वखर्चाने, मोठे खड्डे असतील तर कॉर्पोरेशनच्या मदतीने आम्ही खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम घेणार आहोत।